एक वाटी मैद्याचं पीठ घेतलंय, चवीनुसार मीठ घालते। हा एक चमचा ओवा घेतलाय, त्याला थोडासा असा क्रश करून यामध्ये घालून घ्यायचं आहे। आणि एक चमचा तेलाचं मोहून घालायचं आहे। हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला छानपैकी। हे सगळं मिक्स करून झालं आहे आपलं। आता आपण त्यामध्ये थोडं थोडं पाणी करून पनीर भिजवून घेऊया। आपलं मळून झालं आहे। आता थोडंसं आता आपण भरून एक थोडंसं तेल लावून घेऊया। आणि ह्याला 10 मिनटं रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे। 10 मिनटं झालेली आहे, आपलं पीठही भिजलेलं आहे छान। आता आपण याच्या पुऱ्या करून घेऊया। कोरडं पीठ लावून घेते, साधारण किती आकाराचे तुम्हाला हवे आहेत तेवढा गोळा करून घ्यायचा आहे। आणि थोडंसं कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे। आणि ह्याला आपण लाटून घेऊया। इतपत आपली पोळी लाटून झालेली आहे। त्याला आपण फोकच्या साह्याने छिद्र करून घ्यायचे आहेत, म्हणजे तेलात टाकल्यावर ती फुगणार नाही यासाठी। अशा पद्धतीने आपण सगळीकडून फोकने छिद्र करून घेतले। असेच आपण सगळ्या पुऱ्या आपल्या लाटून घेऊयात। हे आपले सर्व पक्वान करून झालेले आहे। आता आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल गरम झालं की आपण एक एक पक्वान त्यामध्ये तळून घेऊया। इथे आपलं तेलही गरम झालं, आता आपण आपले पक्वान त्यामध्ये टाकून घेऊया।
तर आपले सर्व पक्वान करून झालेले आहे, आता आपण सर्व करून घेऊया। आपलं दाल मखनी सर्व करून झाले, तर तुम्हाला माझा हा दाल मखनीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।